वर आपण परिचारक यांच्या सावलीखाली आपण होता. आता त्यांच्या आमदार विधान येणाऱ्या विधानसभेसाठी आपण त्यांच्या विरोधात शेरतू ठोकणार आहात का? कोणाचाही विरोध नाही. राष्ट्रवादीचं उमेदवारी मागितलेली, त्याने जर मला उमेदवारी दिली तर ते उभा राहतात. परिचारक गटातून आपण बाहेर पडलं या माध्यमातून. आता काय सर, परिचारकांनी मला माहिती नाही, मला माहिती नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची बी टीम असं म्हटलं जाईल का? आता मी तुम्ही काय सांगा, कोण म्हणणार आहे त्याच्यावर आहोत असं काय म्हणत. आपल्याला विधानसभेसाठी तुतारी शरद पवार गटातून लढावी यासाठी मोहिते पाटील आग्रह असतील बोलले जाते. मोहिते पाटील जर तर आग्रही म्हणजे तुम्ही कार्यकर्ता म्हणून ते सांगितले त्यांची इच्छा असणारच आहे, परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असं. ही लोकांची मागणी, लोकांनी जवळजवळ 6 महिने झाले मला सांगितलं की तुम्ही लढवावी असं, म्हणून मी यामध्ये मागणी करणार आहे. आता ही डॉक्टरला विचारून अजून मी काय फॉर्म भरल्यानंतर मी एक मागणी. पंढरपूर मंगळवेढा साहेब मतदारामध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं समजलं जात आहे, या माध्यमातून आपला निवडणूक कशा पद्धतीने लागेल? मी माझं काम केलेलं आहे, जवळजवळ 40 वर्षात काम केलेलं आहे. हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे. आज आपण बघितलं तर मंगळवेढा तालुक्यातली नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे, पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेली आहे, जनता माझ्या बरोबर आहे. मला काही तुझी अडचण नाही. आपल्याच गावातील परिचारक यांचे समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा हट्टाच असल्याचं देखील बोललं जात आहे. मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेलं माझ्या, मी स्वतः मला व्हाईस चेअरमन नको, नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे. आता काय स्वतः जर महत्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्व द्या, हे न बोलण्यासारखे विषय. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सांगायच्या. आता 1.5 तास झाला कार्यक्रम लावाय, तुमच्या सभेच्या वेळेत गावात विरोध होत आहे. मी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती, उलट माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली. त्यांचं 6 टायमिंग होत, तुम्ही उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली, त्यांना यांनी वेळ द्यायची वेळ बोलू परत त्यांनी बंद केला होता. हे पण तुम्ही लक्षात घ्या, कारण त्यांना माहीत नव्हतं हे तुम्ही बोलतो. ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला तुम्ही विजेचा आवाज बंद करा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरळच आहे, त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकतो. लोकसभेच्या वेळेला मी काम तिकडे करत होतो आढा मतदारसंघात, आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय तो मला दिसतोय समोर निकालाच्या माध्यमातून. काय तिकडे जर आपण एकट्याला राष्ट्रवादीवर प्रचार करत असतो तर हे तर येऊन बीजेपी तर मी करू शकत नाही. आता हे वैचारिक आहे, मला राष्ट्रवादीची भूमिका पडली म्हणून मी राष्ट्रवादी. ज्या परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडून आणला त्याच परिचारका कुटुंबांना सोडणे कितपत अयोग्य आहे? आता सगळेच राजकीय ज्यावेळेला गणित बदलते त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले, सगळ्यांनी सोडले. मी जर नावं जिल्ह्यात घेतो तर प्रत्येकाने आपली भूमिका ज्या त्या वेळेला बदललेली आहे. आता सगळे मोहिते पाटलाकडे होती, सगळ्या जिल्ह्यानं मोहिते पाटलाला सोडले. सुटे राजकारण आहे, ज्या त्या वेळेला जे गणित बदलत तशी बदलत असत. आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे, शून्य पार्टी होती त्यावेळेस पार्टीचं काम. पवार साहेबांच्या भेटीचा काय मुहूर्त ठरलाय का?
अजून तर काही ठरलेलं नाही, तू आता मागणी केल्यानंतर भेटू आपण वेळ घेऊन. नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार, मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकतो. शेवटी आपण ज्यांच्याजवळ राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे. पीएन जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करतो. मी आज विचारायसाठी काही सभा नाही, कार्यकर्त्याचे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो होतो. परवा मी आमचे खराब लोक म्हणून त्यांना विचारलं बाबा असं निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला हवं आहे. तरी सुद्धा काही लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोक बोलावून आपण साधलं 2 महिने झालं साधते सवय 61 वाढदिवस आपल्या वाढदिवसा निमित्त कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी तेव्हा देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद पानाला लावून आपल्याला या मतदारसंघामध्ये ताकद येईल ती योग असं होईल का ज्यावेळेला तिकीट होईल त्यावेळेला. ओके.